जीवन विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय रिसोड चे सर्व प्राध्यापक आणि कला व विज्ञान शाखेत प्रवेशित असणारे सर्व वर्गाचे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे की कोविड-19 पार्श्वभूमीवर 14 मार्च पासून महाविद्यालय बंद आहे आणि शासनाने आणि विद्यापीठाने निर्देश दिल्यानुसार शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं वर्क फ्रॉम होम हे सुरू आहे. या 40-45 दिवसाच्या कालखंडामध्ये आपण सर्व शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम मध्ये वेगवेगळे ऑनलाइन कोर्सेस, वेगवेगळे कॉन्फरन्सेस, वेगवेगळे वेबिनार्स, क्विज कॉम्पिटिशन्स महाविद्यालयीन स्तरावर आयोजित केलं, तसेच इतर ठिकाणी इतर विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या ज्या वेबिनार्स कॉन्फरन्स झाल्या त्याच्यामध्ये आपण सहभाग घेतला. आता या कोविड-19 पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा, अकृषक विद्यापीठातील महाविद्यालयाच्या परीक्षा कशा पद्धतीनं व्हाव्यात याकरता UGC आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठानं नुकतंच एक परिपत्रक आपल्याकडे जाहीर केलेलं आहे आणि त्या परिपत्रकानुसार, त्या निर्देशानुसार आपल्याला या शैक्षणिक वर्षामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा ह्या घ्यायच्या आहेत. तर यासाठी आमचे सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक यांनी या गोष्टीची पूर्वतयारी करणे हे अति आवश्यक आहे आणि या अनुषंगाने ज्या काही सूचना आहेत त्या देण्यासाठी या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी आपल्यासमोर याद्वारे येत आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचं परिपत्रक जे 102/2020 निघालं, याच्यामध्ये अकृषक विद्यापीठाच्या परीक्षांचे नियोजन आणि शैक्षणिक वेळापत्रक हे दिलेलं आहे, जे शासन निर्देश जो आहे 8 मे 2020 त्याच्या अनुषंगानं हे वेळापत्रक आणि निर्देश दिलेले आहेत. तर मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की यावर्षी शैक्षणिक सत्र 19-20 मध्ये फक्त अंतिम वर्षाच्या परीक्षा ह्या होणार आहेत आणि ह्या परीक्षा ज्या आहेत याच्यामध्ये 6व्या सत्राचे विद्यार्थी ज्यांना सत्र 3-4-5 मधील बॅकलॉग असतील अशा सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा याच्यामध्ये होणार आहेत. 2/3 अभ्यासक्रमावर ही परीक्षा राहील. याच्यामध्ये परीक्षेची वेळ ही 2 तासाची राहील. अंतिम वर्षाचे विद्यार्थी बॅकलॉग असणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची परीक्षा 50% गुणावर आधारित 2 तासाची प्रश्नपत्रिका तयार करायची आहे आणि 50% गुणाचं रूपांतर आपल्याला 100% करायचं आहे. आता या प्रश्नपत्रिका ज्या आहेत, प्रश्नपत्रिका विद्यापीठ देणार की आपल्याला तयार करायचे आहेत या बाबतीत स्पष्ट निर्देश विद्यापीठ नंतर देईलच. यानंतर या परीक्षा न्याय, सत्र न्याय व विषय न्याय प्राप्त झालेले गुण आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचे विद्यापीठाकडे पाठवायचं आहे. परीक्षा केंद्र हे महाविद्यालयच राहणार आहे आणि परीक्षा ही फक्त अंतिम सत्राची होणार आहे. आपल्या इथे 3 वर्षीय अभ्यासक्रम आहे, त्याच्यामुळे पहिल्या जे वर्ष आहेत, पहिले प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष ज्याला आपण फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेम आणि फोर्थ सेम ज्याला यांनी म्हणता येईल, सेकंड व फोर्थ सेमच्या परीक्षा या होणार नाही. या परीक्षेचं जे गुणदान होणार आहे ते अगोदरच्या तुमच्या सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांचं किती त्याच्यामध्ये परफॉर्मन्स आहे तो 50% आणि अंतर्गत 50% याच्यावर त्या होणार आहे आणि मग याचं गुणदान हे आपल्याला विद्यापीठाकडे पाठवायचं आहे आणि त्यानंतर या परीक्षेचा अंतिम निकाल विद्यापीठ जाहीर करेल.
राहला प्रश्न प्रात्यक्षिक परीक्षेचा, तर या प्रात्यक्षिक परीक्षा या महाविद्यालयानेच अंतर्गत व बाह्य परीक्षक हे दोन्ही महाविद्यालयाचे यांनी सोयीप्रमाणे आपल्याला घेण्याचे निर्देश विद्यापीठाने दिलेले आहे, किंवा आपण ऑनलाईनही सुद्धा ह्या विद्यापीठ परीक्षा कॅरी आउट करू शकतो अशा पद्धतीने। ज्या लोकांचे बॅकलॉग आहे किंवा ज्या लोकांचे प्रॅक्टिकल परीक्षा पूर्वीचे राहिलेले आहेत, अशा परीक्षा विद्यापीठांमध्ये डिसेंबर 2020 मध्ये आपण या परीक्षा घेण्याचे निर्देश दिलेले आहे। तर अशा पद्धतीनं या परिस्थितीमध्ये ह्या परीक्षा आपण घेणार आहोत। तरी या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून सर्व विषयाच्या सर्व प्राध्यापकांनी तसेच विभाग प्रमुखांनी या परीक्षेचं योग्य नियोजन कसं होईल, व्यवस्थित याचं प्रश्नपत्र उत्तरपत्रिकेचं कसं व्यवस्थित तपासणी होईल, या सगळे संबंधात त्यांनी या परिपत्रकाचा सखोलपणे अभ्यास करावा। जे रेकॉर्ड जे आहे पूर्वीचं सेमिस्टरचं प्रथम वर्षाचं द्वितीय वर्षाचं सर्व वर्षाचं रेकॉर्ड हे आपण अद्ययावत त्याचं हे करून ज्या ज्या पद्धतीने निर्देश दिले आहेत त्या पद्धतीने ते तयार ठेवावं, आणि जेणेकरून विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होणार नाही या बाबतीत आपल्या सर्व प्राध्यापकांनी काळजी घ्यावी। आता लॉकडाऊनचा पिरियड परत एक्सटेंड होण्याचा शक्यता आहे, पण तरी सुद्धा सर्व प्राध्यापक इथे मुख्यालय आहेत असं मी गृहीत धरून प्राध्यापकांनी ज्याला ज्याला जसा जसा वेळ त्यांनी महाविद्यालयात आपल्या आपल्या विभागामध्ये सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होऊन सर्व जे रेकॉर्ड आहे परीक्षे संदर्भात गुणदान करायच्या संदर्भात हे सर्व रेकॉर्ड अद्ययावत करावं, जेणेकरून त्या परीक्षा सुचारू पद्धतीने आपल्याला पार पडते। एवढंच मी आपल्याला सांगतो, या परीक्षा कशा पद्धतीने व्हाव्यात या संदर्भात आपण सर्व सूचना या जे विद्यार्थी जे आता घरी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ह्या सूचना आपण सर्वांनी पोहोचण्याची जबाबदारी ही सर्व आपली आहे, आणि आपण या सूचना पोहोचव्यात अशी मी आपल्याला सूचना करतो आणि थांबतो। धन्यवाद।